फिफ्थ मैथ पांचवी गणित फिफ्थ चैप्टर फ्रैक्शंस फ्रैक्शंस म्हणजे अपूर्णांक। आता आपण अपूर्णांक म्हणजे काय पाहिलं, इक्विवेलेंट फ्रैक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय पाहिलं, ऑब्टेनिंग इक्विवेलेंट फ्रैक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक तयार करणं सुद्धा पाहिलं। अब डिपेंडिंग अपॉन दिस इक्विवेलेंट फ्रैक्शन देयर इज अ प्रॉब्लम सेट सेवनटी म्हणजे सममूल्य अपूर्णांकावर आधारित आता आपण प्रॉब्लेम सेट 17 म्हणजे उदाहरण संग्रह 17 सोडणार आहोत। चला लेट अस सॉल्व द प्रॉब्लेम सेट 17। फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन इज हियर, म्हणजे पहिला प्रश्न आहे बघा, राइट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स। राइट म्हणजे लिहा, द प्रॉपर म्हणजे योग्य, नंबर म्हणजे संख्या। राइट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स, इन द बॉक्स म्हणजे डब्यामध्ये रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा। राईट, राईट म्हणजे लिहा, राईट म्हणजे लिहा, द प्रॉपर नंबर म्हणजे योग्य संख्या, इन द बॉक्स, बॉक्स म्हणजे डब्यामध्ये योग्य संख्या लिहा। आता बघा फर्स्ट एक्झाम्पल, 1/2 इज इक्वल टू एम्प्टी बॉक्स बाय अ 20। आता इथं पहा, 1/2 बरोबर रिकामा डब्बा छेद 20 आहे। आता इंग्लिश मध्ये कसं वाचन करतो, 1/2, तेच मराठी मध्ये कसं वाचन करतो, 1/2 असं वाचन करतो। 1/2 बरोबर अंश मध्ये काय झालं नाही, छेद किती आहे, 20 आहे। आता मला सांगा इथं काय रे, अंश आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणल्यानंतर त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळतो। हे बरोबर चिन्ह म्हणजे करा कसं आहे, सममूल्य अपूर्णांक आहे। बाय मल्टीप्लाइंग द सेम नंबर टू द न्यूमेरेटर अँड डिनोमिनेटर वी गेट द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। आता 2 चा पाढा किती पर्यंत म्हणल्यावर 20 आलं, 10/20 म्हणजे 2 × 10 इज इक्वल टू 20। मग ज्या डिनोमिनेटरला 10 मल्टीप्लाय केलं त्याचं न्यूमेरेटरला सुद्धा किती मल्टीप्लाय करायचं, आता 2 चा पाढा 10 पर्यंत म्हणलं की 20 येते, म्हणजे 2 ला 10 गुणल्यावर मग 1 ला सुद्धा किती गुणायचं, 10 गुणायचं। 1 × 10, 10 × 1 = 10 असं सोडवायचं म्हणजे उदाहरण। आता दुसरं बघा, सेकंड एक्झाम्पल, 3/4 इज इक्वल टू 15/empty बॉक्स, म्हणजे 3/4 इज इक्वल टू, ह्याला इज इक्वल टू म्हणजे बरोबर म्हणायचं, 15/empty बॉक्स म्हणजे 3/4 बरोबर 15/ रिकामा डब्बा। आता मला सांगा, आता याचं काय करायचं, आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन करायचं आहे। 3 चा पाढ्यात 15 आहे का, आहे। 3 चा पाढा किती पर्यंत म्हणल्यावर 15 आलं, 15 आलं, 5 पर्यंत, म्हणजे याला कितीने गुणल्यावर 5 आलं, 15 आलं। मग 4 ला कितीने गुणल्यावर, कितीने गुणावं लागेल, 15, कारण मल्टीप्लाइंग बाय सेम नंबर टू द न्यूमेरेटर अँड डिनोमिनेटर वी गेट अ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, म्हणजे इथं सुद्धा किती, 3 × 5 = 15, 4 × 5 = 20, किती किती आहे, 20। 4 × 5 = 20, 3 × 5 = 15, बघा इथं 2 ला 10 गुणल्यामुळे 20 आलं, मग अंश आणि छेदाला समान संख्येने गुणले का, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतं, 2 गुण। आता 3 चा पाढा किती पर्यंत 15 येतं, 5 पर्यंत, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15, म्हणून ह्याला सुद्धा किती गुण, 5 गुण, किती आला आपलं, 20 आला, समजलं। आता बघा तिसरं गणित, म्हणजे इथे काय केलं, बाय मल्टिप्लाइंग सेम नंबर विथ टू द न्यूमेरेटर अँड डिनोमिनेटर वी गेट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, म्हणजे अंश आणि छेदाला सारख्या संख्येने गुणल्यानंतर आपण त्याचा काय म्हणतो, सममूल्य अपूर्णांक मिळतो। बघा तिसरं गणित, 9/11 इज इक्वल टू 18/empty बॉक्स। आता आहे काय इथं, इथं पहा, आता आणखी उदाहरण इथे बसू आपण, (19/11) = (18/empty box). आता बघा इथं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे बरोबर चिन्ह, म्हणजे हा फ्रॅक्शन याचा इक्विव्हॅलंट आहे। 9 चा पाढा किती पर्यंत म्हणणार 18 येतं, हाउ मेनी टाइम्स से द टेबल ऑफ 9 वी गेट 18, 9 × 1 = 9, 9 × 18, म्हणजे इथं 2 ला मल्टीप्लाय केले की
याला सुद्धा कितीने मल्टीप्लाय करावं लागल, या की न्यूमरेटर म्हणजे अंशाला दोन ने गुणले त्या याला सुद्धा कितीने गुणावं लागल, दोन ने गुणावं लागल, म्हणजे आपल्याला ह्याचा सममूल्य म्हणजे इक्विवेलेंट फ्रॅक्शन येतो. 9 * 2 18, 11 * 2 22. लक्षात का तुमच्या, म्हणजे 9 चा पाढा दोन पदमूल्यामुळे 18 येतो आणि आपला दोन्ही 22. आता फोर्थ एग्जांपल, आता बघा फोर्थ एग्जांपल काय आहे आपलं. 10 बाय 40 इज इक्वल टू इथं काय येतं, एम्प्टी बॉक्स बाय 80. आता मला सांगा, आता ते काय रे, इथं अंश आणि छेदाला सारख्या संख्येने बोललो, अंश आणि छेदाला सारख्या संख्येने बोललो की आपला इक्विवेलेंट फ्रॅक्शन होतो. आता इथं बघा ह्याच्यापेक्षा लहान संख्या, आता मला सांगा या आणि या संख्येला कोणत्या संख्येने भागल्यानंतर आपल्याला इथं आठ येतं, 40 ला कोणत्या संख्येने भागल्यावर आठ येतं, आता 8 ने 40 ला भागलं त्याला 5 आलं, म्हणजे याला 5 ने भागलं की आपल्याला इथं 8 येतं. डिवायडिंग बाय सेम नंबर टू द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर वी गेट इक्विवेलेंट फ्रॅक्शन. म्हणजे इथं बघा 40 ला 5, 40 च्या पाढ्यात 8, 8 5 40, म्हणजे 40 ला 5 ने भागलं की आपल्याला 8 येतं. 40 ला 5 ने भागल्यावर याला सुद्धा कितीने भागायचं, 5 ने. अंश आणि छेदाला सारख्याच संख्येने भागल्यात आपण काय म्हणतो, इक्विवेलेंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य आपण म्हणतो. 8 5 8 चा पाढा किती पर्यंत मिळतो, 40 येतं 5 पर्यंत, म्हणजे 40 ला 5 ने भागला म्हणजे किती आलं, 8 आलं, 5 8 40, 5 8 जा 40, म्हणजे याला सुद्धा 5 ने भागलं, 5 2 जा 10 म्हणजे किती आलं, 2 आलं. म्हणजे 40 ला 5 ने भागल्यावर किती आलं, 8 आलं, म्हणजे याला 5 ने भागल्यामुळे याला सुद्धा कितीला 5 ने भागायचं, 75 40, 5 दोन्ही 10, समान संख्येने भागल्यामुळे आपले करंट फ्रॅक्शन. तर आता फिफ्थ एक्झाम्पल बघू आपण. फिफ्थ एक्झाम्पल इज 14 बाय 26 इज इक्वल टू एम्प्टी बॉक्स बाय 13, म्हणजे 14 6 26 बरोबर कमन डबा 13. आता 13 च्या पाढ्यात 26 आहे, 13 ला कितीने गुणल्यानंतर 26 येतं, 2 ने, म्हणजे छेदाला कितीने भागावं लागलं, 2 ने भागावं लागलं. 26 ला 2 ने भागलं, 2 1 2 2 3 6, म्हणजे याला सुद्धा कितीने भागावं लागलं, 2 ने. पण अंश आणि छेदाला सारख्या संख्येने भागलं की आपण काय म्हणतो, सममूल्य आपण म्हणतो. मग 2 चा पाढा किती पर्यंत म्हणल्यावर 14 होतं, 2 7 14, 13 2 26. लक्षात, म्हणजे अंश आणि छेदाला काय करा, आपण समान संख्येनं भागलं की आपल्याला काय मिळतो, सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता बघा सिक्स्थ एक्झाम्पल, एम्प्टी बॉक्स बाय 3 इज इक्वल टू 4 बाय 6. आता मला सांग, ह्या 6 ला किती न भागल्यावर 3 आलं, 2 न. 3 2 6, 3 चा पाढा किती पर्यंत म्हणल्यावर 6 येतं, 2 पर्यंत, म्हणजे ह्या 6 ला 2 ने भागलं की किती येतं, 3 आलं. 2 3 6, मग ह्याला सुद्धा किती भागायचं, 2 ने भागायचं. 2 2 4, म्हणजे 2 चा पाढ 4 ला 2 ने भागलं किती येतं, 2 येतं. 6 ला सुद्धा 2 ने भागलं किती येतं, 3 येतं, किंवा असं सुद्धा करता येतं. 3 2 6, 2 2 4, 2 2 4, असं सुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजे इथं काय, इथे 6 आहे आणि त्रिकामा डबा आहे, 6 ला 2 ने भागल्यामुळे 3 आलं, 2 3 6, 4 ला सुद्धा 2 नेच भागायचं, 2 2 4. आता बघा सेवन्थ एक्झाम्पल, 1 बाय एम्प्टी बॉक्स इज इक्वल टू 4 बाय 20. आता इथं पहा, इथे किती आहे, 1, इथे किती आहे, 4. आता 4 ला किती न भागल्यावर 1 येतं, 4 ला 4 न भागलं की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यावर भागता किती येतो, 1 येतो. बाय डिवायडिंग द सेम नंबर टू दिस दोज नंबर वी गेट अ 1, म्हणजे 4 ला 4 ने डिवाइड करा, डिवाइडेड बाय 4, म्हणजे ह्याला सुद्धा डिवाइडेड बाय 4. 4 ला 4 ने भागलं किती आलं, 1. 20 ला 4 ने भागलं किती येते, 5. 4 5 20. चला एट द एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस, एम्प्टी बॉक्स बाय 5 इज इक्वल टू 10 बाय 25. आता बघा, ह्या 5 ला 5 न गुणलं की 25 आलं, बरोबर आहे की, किंवा 25 ला 5 न भागलं की 5 आलं, ह्याला सुद्धा किती न भागावं लागलं, डिवायडेड बाय 5, डिवायडेड बाय 5. 25 ला 5 न भागलं किती आलं, 5 आलं, 10 ला सुद्धा किती न भागायचं, 5 न.
पाचचा पाटा किती पर्यंत मिळत आहे तर 10 गुणिले 5 2 होय. आता इथे बघा 5 गुणिले 5 25 2 गुणिले 5 10 आलं काय तर समजलं तुम्हाला. तर आता दुसरे बघू इथे आपण काय म्हणले बघा. फाइंड द इक्विवेलेंट फ्रॅक्शन विथ द डिनोमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. आता बघा दुसरा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. कोणता प्रश्न घ्यायचा? दुसरा प्रश्न घ्यायचा. सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. फाइंड फाइंड म्हणजे काढा शोधा. फाइंड अँड इक्विव्हॅलंट फाइंड म्हणजे काढा. फाइंड अँड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक काढा विथ डिनोमिनेटर. डिनोमिनेटर म्हणजे छेद विथ डिनोमिनेटर 18. लक्षात का? फाइंड म्हणजे काढा शोधा आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन सममूल्य अपूर्णांक काढा विथ डिनोमिनेटर 18 म्हणजे डिनोमिनेटर म्हणजे छेद. 18 छेद असणारा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढा फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. फॉलोइंग फ्रॅक्शन पुढील फ्रॅक्शनचा प्रत्येक अपूर्णांकाचा छेद 18 येण्याचा सारखा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढा. म्हणजे आता बघा इथे किती आहे 1/2, इथे किती आहे 2/3, इथे किती आहे 4/6, इथे किती आहे 2/9, इथे किती आहे 7/9, इथे किती आहे 5/3. आता मला काय सांगायचं इथे 2/3. फाइंड द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 18 म्हणजे छेद 18 असणारा ह्याचा सममूल्य अपूर्णांक काढा प्रत्येकाचा. लक्षात आता याचा 1/2 आहे, याचा छेद किती पाहिजे 18 पाहिजे, असा ह्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक काढा. आता याचा छेद किती आहे 2 आहे, मग याला किती ने गुणल्यावर 18 येतं रे. ह्याचा छेद किती करायचा 18. 18 छेद असणारा प्रत्येकाचा सममूल्य अपूर्णांक तयार करा. लक्षात 18 छेद असणारा 18 डिनोमिनेटर असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करा. मग त्याचा 18 छेद येण्यासाठी किती ने गुणावं लागेल 9. मग याला सुद्धा किती ने गुणावं लागेल 9. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. म्हणजे त्याचा 18 छेद येण्यासाठी किती ने गुणावं लागेल 9 × 2 = 18, 9 × 1. आता ह्याचा छेद 18 येण्यासाठी किती ने गुणावं लागेल 3 × 11 = 18, 3 × 6 = 18. मग याला सुद्धा 6 ने गुणावं लागेल, 2 × 6 = 12, 3 × 6 = 18. म्हणजे बघा 3 × 18 = 3 × 18. काय किती गुणावं 3 × 6 = 18. ह्याला 3 ने गुणल्यामुळे सुद्धा कुठे काय करायचं 3 ने गुणलं, 5 × 3 = 12. लक्षात आता ह्याचा डिनोमिनेटर म्हणजे छेद 18 म्हणजे 18 येण्यासाठी किती गुणावं लागेल 2 ने गुणावं. ह्याला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करा, 2 × 2 = 4, 2 × 2 = 18. आता मला सांगा ह्याचा डिनोमिनेटर 18 येण्यासाठी किती ने गुणावं लागेल 2 ने. 2 × 9 = 18, 7 × 2 = 14. त्याचप्रमाणे ह्याचा डिनोमिनेटर म्हणजे छेद 18 येण्यासाठी किती म्हणावं लागेल 6 ने, 3 × 6 = 18. ह्याला 6 ने गुणल्यामुळे याला सुद्धा काय करावं लागेल 6 ने गुणावं, 5 × 6 = 30, 5 × 6 = 30. म्हणजे पहा 3 ठिकाणी डिनोमिनेटर 18 येण्यासाठी 6 ने गुणावं, ह्याला 6 ने गुणावं, ह्याला सुद्धा 6 ने गुणावं. किती तीस, कारण काय अंश आणि छेदाला सारख्याच संख्येने भागल्यावर आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळतो. लक्षात आला का सगळ्यांचा? चला आता फाइंड द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 5. आता बघा दुसरे गणित बघ, याच पद्धतीचा कसं आहे बघा. फाइंड द फ्रॅक्शन ऑफ असा बघा आहे. फाइंड म्हणजे काढा. फाइंड द फ्रॅक्शन फाइंड अँड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन
फाइंड एन इक्विवेलेंट फ्रैक्शन, इक्विवेलेंट विथ डिनोमिनेटर फाइव, विथ डिनोमिनेटर फाइव। With denominator 5. फार फरक म्हणजे फाइंड द करंट फ्रॅक्शन म्हणजे समूल्य अपरांश शोधा, विथ डिनोमिनेटर 5 म्हणजे 5 छेद असणारे काय करा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधा। आता बघा हे शोधू आपण, आता बघा पहिला किती आहे 6/50, दुसरा किती आहे 10/25, तिसरा किती आहे 12/30, चौथा किती आहे 6/10, आणि पाचवा किती आहे 21/35। आता मला सांगा, आता इथे काय म्हणजे फाइंड द इक्विवेलेंट फ्रॅक्शन म्हणजे शोधा काढा, इक्विवेलेंट फ्रॅक्शन म्हणजे समूल्य अपूर्ण काढा विथ डिनोमिनेटर 5 म्हणजे 5 छेद असणारे याचे समूल्य अपूर्णांक तयार करा, याचा छेद किती आहे 15, डिनोमिनेटर म्हणजे छेद 15 आहे, याचा छेद किती करायला पाहिजे 5, याचा डिनोमिनेटर 25 आहे म्हणजे डिनोमिनेटर किती करायचं आपल्याला 5 करायचा असणार समूल्य अपूर्णांक तयार करतात, याचा डिनोमिनेटर किती आहे 30 म्हणजे 30 म्हणजे याचा 5 डिनोमिनेटर म्हणजे छेद असणारा समूल्य अपूर्णांक तयार करतात, याचा डिनोमिनेटर किती आहे 10 म्हणजे 10, याचा डिनोमिनेटर 5 म्हणजे छेद 5 असणार समूल्य अपूर्णांक, याचा 35 5 करायचा। आता सांगा 15 ला कितीने गुणल्यानंतर भागल्यानंतर समान संख्येनं गुणला आपल्याला समूल्य अपूर्णांक मिळाला, इथं 5 डिनोमिनेटर येण्यासाठी त्याला कितीने भागावं लागलं 3 ने भागावं लागलं म्हणजे 5 येईल, मी ह्याला डिवायडेड बाय 3, ह्याला सुद्धा डिवायडेड बाय 3 करतो, मग 15 डिवायडेड बाय 3 3 5 जा 15, 3 2 जा 6 म्हणजे 15 ला 3 ने भागलं की 5 डिनोमिनेटर येणारा हा समूल्य अपूर्णांक मिळतो। फाइंड द इक्विवेलेंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 5 म्हणजे त्याचा डिनोमिनेटर 15 आहे, 5 डिनोमिनेटर म्हणजे छेद असणारा याचा समूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे, मग 15 ला 3 ने भागलं की त्याला 5 3 5 15, मग ह्याला 3 ने भागल्यावर अंश म्हणजे न्यूमिनेटर सुद्धा 3 ने भागायचं, 3 2 6 लक्षात। आता ह्याचा डिनोमिनेटर 5 येण्यासाठी किती ने भागावं लागलं 5 5 5 5 म्हणलं की 5 5 5 येते, डिवायडेड बाय 5 वी गेट 5 5 5 20, मग ह्याला डिवाइड 5 केल्यावर ह्याला सुद्धा डिवाइड किती करायचं 5 5 2 जा 10। आता बघा ह्याला कितीने डिवाइड केल्यावर 5 येईल, इथे डिनोमिनेटर 6 ना, 6 5 जा 30, मग ह्याला सुद्धा डिवाइड कितीने करायचं 6 ना, 6 2 जा 12। आता 30 ला कोणत्या संख्येनं भागल्यावर 5 येतं 6 5 30, मग ह्याला सुद्धा 6 नेच भागायचं कारण अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं भागले का म्हणजे सममूल्य अपूर्णांक। आता ह्याला कितीने भागल्यावर 5 येईल रे 2 ना, डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2, मग 10 ला कितीने भागल्यावर 5 येतं 2 ना, 2 5 10, मग 6 ला सुद्धा 2 ने भागलं 2 3 6। तसंच आता इथं काय बघा, आता तुम्ही सांगा मला या 35 ला कोणत्या संख्येने भागल्यावर डिनोमिनेटर म्हणजे छेद 5 येईल, डिवायडेड बाय 7, ह्याला सुद्धा डिवायडेड बाय 7, 7 5 35, 7 5 30, 7 3 21, 6 7 3 20 तुमच्या, अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे। आता बघा फोर्थ क्वेश्चन आहे, फ्रॉम द फ्रॅक्शन गिव्हन बिलो, फ्रॉम म्हणजे पासून, फ्रॅक्शन गिव्हन म्हणजे खाली दिलेल्या अपूर्णांकामधून पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, पेअर ऑफ म्हणजे जोड्या लावा, पेअर ऑफ म्हणजे जोड्या लावा, ऑफ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे समूल्य अपूर्णांक जोड्या लावा, फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिव्हन बिलो खाली दिलेल्या अपूर्णांकामधून पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, पेअर ऑफ म्हणजे जोड्या लावा, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे समूल्य अपूर्णांक जोड्या लावा, 2/3 चा इक्विवेलेंट फ्रॅक्शन म्हणजे समूल्य अपूर्णांक कोणता सांगा, बघा बघा 2/3 चा, आता 3 ला कोणत्या संख्येनं गुणल्यावर किती येतं
सांगा इथं 7 आहे 11 आहे 9 आहे 2 च्या पाढ्यातील कोणती संख्या आहे 2 7 जा 14 इथं 7 3 जा 21 येतं का नाही आता बघा दुसरं काय आता बघा 2 9 जा 80 3 9 जा 27 बघा आता इथं 3 9 जा 27 2 9 जा 80 म्हणजे 3 9 27 98 आलं का नाही म्हणजे 2 बाय 3 इज इक्वल टू 18 बाय 27 म्हणजे इक्विवलेंट फ्रॅक्शन ऑफ 2 बाय 3 इज 18 बाय 27 कारण 3 चा पाडा 9 पर्यंत म्हणला 27 झालं पुन्हा 2 चा पाडा 9 पर्यंत म्हणले की 18 ला 92 18 3 9 27 असं करायचं आता सांगा 5 बाय 7 चा इक्विवलेंट फ्रॅक्शन कोणता सांगा 7 च्या पाड्यातील कोणती संख्या येते 7 2 जा 14 5 2 जा 10 बघा ते लक्षात ठेवा म्हणजे 7 7 2 जा 14 5 2 जा 10 म्हणजे 7 ला 2 ने गुणले की 14 येतं 5 ला 2 ने गुणले की 10 येतं आलं लक्षात 5 बाय 7 इक्विवेलेंट फ्रॅक्शन इज 10 बाय 14 म्हणजे दोघाला 2 2 ने गुणल्यामुळे किती आलं 10 चार तर 9 9 ने गुणल्यामुळे 8 चार 5 बाय 11 चा इक्विवेलेंट फ्रॅक्शन कोणतं सांगा 11 3 33 बघा 11 3 5 3 15 आलं काय का 5 आणि 11 ला समान संख्येने गुणल्यावर 15 चे 33 आलं म्हणजे काय इक्विवेलेंट फ्रॅक्शन 5 बाय 11 इज इक्वल टू 15 बाय 33 म्हणजे 11 3 33 5 3 15 म्हणजे समान संख्येने आपण गुणलं आता 7 बाय 9 चा इक्विवेलेंट फ्रॅक्शन कोणता आहे बरोबर आता इथं हाच आहे 9 टू द 18 7 टू द 14 लक्षात 9 दुनी 18 7 दुनी 14 समान संख्या मुलं म्हणजे काय 7 बाय 9 इज इक्वल टू 14 बाय 18 म्हणजे दीज आर इक्विवेलेंट फ्रॅक्शन दीज आर इक्विवेलेंट फ्रॅक्शन दीज आर इक्विवेलेंट फ्रॅक्शन दीज आर इक्विवेलेंट फ्रॅक्शन आता राहिला कोणता झाले का सगळे आपले झाले का 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 समजलं सगळ्यांना आता काम करू बघा फाइंड टू इक्विवेलेंट फ्रॅक्शन फॉर इच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन फाइंड म्हणजे काढा लिहा टू इक्विवेलेंट फ्रॅक्शन म्हणजे दोन सममूल्य अपूर्णांक लिहा फॉर इच ऑफ द फ्रॅक्शन म्हणजे प्रत्येकाचे आता ह्याला काय करायचं समान संख्या म्हणतात दोन गुणायचं दोन गुणायचं पुन्हा 7 बाय 9 ला सुद्धा काय करायचं तर गुणिले 5 करा गुणिले 5 करा म्हणजे समान संख्येने गुणल्यावर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो लक्षात आलं तुमच्या समान संख्येने गुणायचं दोघाला अंशांच्या छेदाला काय मिळतो आपल्याला सममूल्य अपूर्णांक 2 7 जा 14 2 9 जा 80 7 5 जा 35 9 5 जा 45 म्हणजे बघा समान अंक म्हणजे या अंकाचा दोन समूल्य आपण समान संख्येने गुणाचा अंश करा 7 2 14 2 2 9 9 2 18 7 5 35 9 5 45 आता ह्याला सुद्धा काय करायचं समान संख्येने अंश आणि छेदाला गुणायचं हा कोणत्या समूह गुणाचं समजा 7 न गुणलं ह्याला म्हणजे 7 न गुणायचं ह्याला समजा 9 न गुणलं ह्याला सुद्धा किती 9 न गुणलं समान संख्या गुणा कोणत्या तुम्हाला समूह आपण काय 2 पासून 10 पर्यंत 15 पर्यंत 100 पर्यंत कोणत्या संख्या गुणाल 4 7 28 5 7 35 म्हणजे काय 4 छेद 5 आता 28 छेद 35 समूह आपण 7 न गुणलं 9 चोक 36 9 5 45 म्हणजे समान संख्या गुणल्यामुळे समूह आपण मिळाला आता ह्याला आपण 10 10 गुणलो तरी समूह आपण मिळतो 10 न गुणलं ह्याला सुद्धा 10 न गुणलं समान संख्येने अंशांच्या गुणले की समूह आपण तर 10 3 30 11 10 110 किंवा 3 छेद 11 ला तुम्ही 2 न सुद्धा गुणू शकता आपण आता इथे 100 न गुणू इथे काय करू 100 100 न गुणू आपण इथे समूह आपण म्हणतो म्हणजे अंशन छेदाला काय करतात समान संख्या म्हणतो गुणिले 100 गुणिले 100 100 इंटू 3 300 100 इंटू 11 1100 म्हणजे 1100 हा काय झाला इक्विवेलेंट फ्रॅक्शन म्हणजे त्या समान संख्येने गुणायचं 2 न गुणा 3 न गुणा 4 न गुणा किती आहे संख्येने गुणा अंश आणि छेदाला म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला समान संख्येने गुणल्यानंतर आपल्याला सममूल्य आपण मिळतो आणि अशा प्रकारचे प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॉब्लेम सेट 17 तुम्ही सोडवा म्हणा उडी व पाहू सर सगळ्यांच्या